अगं खरंच रक्त आलंय, हात लावू नका मला, की रक्त आलंय तर येऊ द्या, मरू द्या, मी तुम्हाला काय सांगू पुस्ती थांब, अगे थांबू जे ऐकत जा माझं खरं शपथ रक्त आले, थांबू ना, बघू इकडे बघू नका, तुम्ही हानले ना मला, अजिबात बोलायचं नाही सरका, अगं चुकून लागले बेल मी मारायला होतो गेलो, सरका मला बोलायचं नाही तुमच्यासोबत सरका, जाऊ दे मला, ऐक थांबू थांबू सुधी, नाही राहायचं मला, आई बापाने कधी एवढं मारलं नाही सरका, रक्त आलंय तर तुला मरू द्या। तर मित्रांनो मी घर सोडून गेलो तुम्हाला तर माहितच आहे, आणि आता घराजवळ आलोय, कारण का बाहेर किती दिवस घालवायचं, लई वाईट आला, बाहेर थांबू वाटत नव्हतं, खाय पिची अब्दा, पोटाची अब्दा, आणि त्यात लेकरांची लई आठवण येत होती मला, मी काय पूजासाठी घरी आलो नाही, मी माझ्या लेकरांसाठी घरी आलोय, तिला वाटेल मी तिच्यासाठी घरी आलोय किंवा ती बोललं मी तिचं सण करून गेलो, पण आता तिचा गोड गैरसमज आहे, बघा आता तुम्ही घरात गेले होते काय म्हणती काय नाही बघू, कारण मित्रांनो मानसिक संतुलन लई हालत होतं माझं, मला त्रास लई होत होता, तिला मी हजार वेळा सांगितलं पूजा माझ्यासोबत भांडण कर जाऊ नको, मला नीट बोलत जा, आता लेकरं घरी आहे ती मस्त वगैरे रेखाला मिठी मारतो, अरे खूप आठवण येत होती मला, काल रडलो मी, आणि व्हिडिओ पण टाकला नव्हता 2 दिवस मी, का तर म्हणलं जाऊ दे म्हणलं घरचा मॅटर आहे कशाला बा रस्त्यावर आणायला म्हटलं, त्यामुळं काय आता घरापण चालू आहे, इकडे बघा घर आहे, पूजानं धुणं बिणं धुवून बसली निवांत घरात बसली असेल तर जातो पूजापाशी, काय करते पूजा काय नाही, आई तर कोणच बाहेर नाही, कोणच पोरं पण नाही ती, आजी पण नाही, आई पण नाही, चला जाऊ आता, मला तर टेन्शन आलं आहे कारण काय इतके बोलणार ती बघ बघ करणार, लय बघ बघ पडलं कुठे गेलता आहे काय काय एवढा राग कशा झाला बघूया चला। तर मित्रांनो घरात एंट्री करतोय पूजा, आला का बोबला मग येणार म्हणजे माझा येणारच, मला लेकरांची आठवण काढत आला अजून पतीशी काढत, मला माहिती लाच काढायला आलोय काय माघारी मी, मग एवढ्या दिवस कुठे गेलता तोंड काळ करायला, मला माझ्या पोरांची आठवण आली म्हणून आलो, बोलो मी आलो गे, आय लव्ह यू, मी गावाला गेलतो ना, किती दिवस गेलतो, 4-5 दिवस गेलतो, माझी आठवण आली का तुला, आली नाही आली का, कशी आली, पप्पा 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 कुठे गेला विचारला मम्मीला, तो लाज वाटते जरा बोंबलं थिंडताना, काय लाज आहे तुला, कशाचं वाईट वाटलं म्हणजे, तू माझ्यासोबत कशाला भांडण केली, मग कुणासोबत करणार, कुणाची होती पूजा, तुमची होती, माझी कशाची, तू मला किती भांडली, आईला पण भांडली, माझ्यासोबत तुमच्या आईला मी भांडली कळलं का, झाले सगळं ह्या फ्रीज पाय काय नाही झालं, तुम्हाला एवढी काही कशाची होती आणायची लगी, मला विचारलं तर कसं आलं की आज आणायला चाललो, गेला आणलं आणि मला भांडायला लागलं तर मला घर सोडून निघून गेला, साधा मला कॉल करून विचारलं तुमची कॉल केलं मी, उचलला काय एक कॉल, तुम्ही फोन केला काय एक, ती लेकर बरी ती का तू बरी का, मी गावाला आलो, मी तसं 50 फोन केला असेल, तुम्ही 1 फोन केला का साधा, तुला माझी किती काळजी आहे ना, ती मला किती कळलं की नुसतं बाहेर जायला निमित्त पाहिजे, ह्याच्या आधी पण भांडण केली निघून गेला, दमानं आलं की का फुटती काय, मग माझ्या लग्नात दिलेलं आहे, माझ्या आईने दिलेलं आहे, मग तुझ्या आईने दिलं तर जागे तुझ्या आईकडे, तू का बरं जाऊ, मी जावं की तुम्हाला जायचंय तर मी कर जाऊ, अजून जावं की माझी अक्कल काढती काय, तू माझं काय चुकलेलं सांग, तुम्हाला एवढं बोलली काय चुकलं माझं, तुम्ही तुम्हाला म्हणत होते मी माझी चूक नाही भांडणात, मी भांडण होऊन केलं नाही किंवा मी कोणाला काय बोलले नाही, आता एवढं बोलली तरी मी फक्त एवढं रोडन व्हिडिओ काढायसारखं, तुला मी काय बोललो एवढं, तुम्ही मला बोलला की सारखं माझ्यावर शिकल तुझ्यामुळे गेली, आणि लास्टला काय उघडशीक झालं की तुमच्यामुळे गेलती, तुझ्यामुळे सगळं कारस्थान झालं नाही का, तुझ्या खर तर तुझ्या बरोबर लग्न केल्यापासून माझ्या आयुष्यात वाटलं झालं, चांगलंच झालंय, तुम्ही जाता की बायाने सारखं फुगू फुगून बाहेर पळत, मग आता नवरा आलाय तर नवऱ्याला म्हणायचं काय झालं, काय झालं म्हणजे हा जसं काय कुठल्या मोठ्या युद्धाला गेलता या तुमची आरती बाबा ती म्हणून असं म्हणू का, फुलांचं हे करू रस्ता करू, फुलं हातरू तुमच्या वाद घालायला लागले, काय करणार नाही शिकू काय, कुठे का असेल तुम्हाला काय करायचं, एवढ्या दिवस फोन करून विचारलं कुठे आहे ती, आता का विचारलं, तू विचार तू कुठे सांग, सांग बरं तुला सांगतो घर काय सांगणार मी, जावा आलेला पावली माघारी, नाही तर नाही सांगणार नाही सांगणार नाही सांगणार नाही सांगणार काय सांगू मी, कुठं का असेल एवढी मस्ती कशी झाली का तुला, तुमच्यामुळे आली, तुमच्या असल्या वागण्यामुळे आली, तुम्ही सारखं घर सोडून जाताना त्याच्यामुळे आली, काय घर सोडून गेलो, किती वेळ घर सोडून जाय, माझी मर्जी तुला काय करायची, मी नाही सांगणार, तुझं माझ्या बरोबर नीट राहा की, तुम्ही नीट राहा की,
सारखं भांडण भांडण वैताग आलाय तुझ्या करता भांडण मी नाही करत जरा काय बोललो तरी भांडण माझ्यासोबत जागा मला जगू का मोरू झालंय काय फास लावत नाही किंवा नरड दाबत नाही असं जगू का मोरू झालंय साध तुला माझी एवढी पण किंमत नाही तुला मला साधं जेवली जेवलं का बिवलं का मला साधारण फोन बी करत नव्हती मी केलं तुम्ही उचललं नाही आणि स्वतःहून केलं मरण पडलो असते तर एवढं तर तुम्ही रस्त्यावर पडलेला नाही बघत होती की व्हिडिओ बघितले की कुठं कुणाच्या रूम वर जा इकडे जा तिकडे जा पैसे देऊन गेलते कोणाच्या रूम वर गेलो होतो होय पैसे देऊन गेलती का मग पैसे असल्याशिवाय माणूस बोंबले हिंडतर आता पैसे संपले असतं म्हणून घराची वाट दिसली असं ती बघ हसायला लागली ती पण तुझ्या बोलण्याला असते बरोबर आहे तुमच्या बोलण्याला हसायला लागली काय गंपती तुला तुम्हाला गंपती ती अरे लाज जरा शिक जा थोडी तर मी चालली घर सोडून तुम्ही बसा काय करतो आता मला तुला नको काय तुला सांगतोय महाराज महाराज नाही मग तुला गोडीत सांगतोय काय नाही तर काय नाही तर काय लाज घाली लाज घाली तसली नाटक माया पैसे करायला नाही ती आई बाबा पैसे करायची काय तुमच्यासोबत लाडका नाही का नाही म्हणा मम्मीचा लाडका मला मारणार का तू मारणार मम्मीला मार जा सर आलो पलीकडे सर काय तिथे सांग मम्मीला सांग मम्मी म्हणू थांब बस की नाही बसायचं म्हणू बोले मी गावाला गेल तू मम्मीला काळजी आहे का माझी काय हाय का काळजी तुम्हाला फोन तर केला का कधी केला कधी केला सांग मला फोन तू मग मला फोन का केला नाही तू मला मी गावाला गेलो निघून तर फोन फोन केला नव्हता की मला तू दीदी कुठे गेली कुठं कुठे गेली दीदी आणि दादा दादा कुठं आहे नीट बोल कुठे गेलाय आणि आजी कुठे गेली जरा नीट राग पूजा तू एवढं पण एडवेन करून उघडलं बात लागायला लागली तू बोलत नाही बोलत नाही म्हणजे फालतूगिरी बंद कर असलं झक मारायसाठी मी काय तुझ्या लग्न केलंय सारखं भांडण भांडण मला वैताग आलाय तुझ्या बरोबर राहायचा जर राहायचं नसेल ना माझ्या बरोबर तर मला डिवोर्स दे बस मला द्या तुम्ही करायचं कारण की तुम्ही घर सोडून जाता मी जात नाही कुठं घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही तुम्ही जाता तुम्ही जावा मला एकदाच डिवोर्स देऊन मोकळं होतो काय तुमच्या लाईफ मध्ये दुसरे कोणतर असेल ना त्यामुळे तुम्ही असं म्हणता रिअल असेल तर खरं सांग खरंच डिवोर्स येते तुमच्या असल्या रोजच्या किरकिरीपेक्षा आहे ना एकटं राहिलेलं बरं तुम्ही जाणार फुगून येणार तीन चार दिवस राहणार परत घरी येणार मी काय तुमचं खेळणं पिणं आहे का जेव्हा पाहिजे तेव्हा खेळलं जेव्हा पाहिजे तेव्हा फेकून दिलं खेळणंच आहे तुम्हासाठी काय खेळणं माझा लपडा लपडा असं वगैरे नसतो त्याचं काय तुझा तुला घेणं देणं नाही काय काय घेणं देणं लग्न केलंय तर हे पडचेल रे लग्न केलंय तर नीट राहा माझ्यासोबत मी सांगेल ते ऐकाय संबंध माझा मी काय गुलाम नाही तुमची बायको आहे मग बायको आहे तर गुलामच आहे तू पायले चप्पल आहे पायातच ठेवायची त्या दिवशी मित्रांनो मी खोटं बोलत नाही हिला मी एकच डायलॉग मारला तू पायातली चप्पल आहे पायली तर आपण मुंबई मध्ये रडत माया माग लागली हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे कळलं का पायातली चप्पल तुला एवढं वाईट वाटलं कशाचं वाईट वाटलं कारण की काय संबंध मला म्हणायचं मी तुम्हाला म्हणलं तर तुम्ही पण माझ्या पायाच्या चप्पली खाची धूळ आहे कोण म्हणलं मी म्हणते तू आहे तू तू माझ्या पायाखालची माते आणि लोक म्हणतात ना मित्रांनो पायातली चप्पल पायातच ठेव की मी खरं आहे खरं मी जर डोक्यावर जर चढून घेतलं नसतं ना आधी तर अशी परिस्थिती झाली नसती माझ्यावर सगळ्यात तुमचा मोठा गैरसमज आहे आणि ह्याच्यामुळेच भांडण होते तुम्ही आहे ना बायकांना पायातली चप्पल समजताना एवढं लक्षात ठेवा ती चप्पल तुमच्या कामाला येते काय ती कामाला काय कामाला काय आली सांग बरं हा काय मारू नको तुला मारू नको गोडीत सांगतो तुला काय करणार जीव घेऊ तुमचा असं नरडे जाऊन माझ्या जवळ वाटायला गेला गबस्ती म्हणून फायदा उचल उचल ना फायदा फालतू किती करायचं एवढं लक्षात ठेवा सहन करू शकते ना तर मारू पण शकतो काय सहन केलं तो तुमचा त्रास काय केलं आजपर्यंत काय सहन केलं मला सांग माहित नाही कसली अर्धा झाली माझी कसली काय माहित आहे की काय तुला तुला मम्मी मदत केली नाही तुझ्या प्रत्यक्ष मदत केली काय जात होता की हिंडत कुठे हिंडत होत एवढं का चिरडील जायला लागली या गुडोक्याची मुंडई करू नका मी रड ना बरं मला सांग मी शोरूमला कामाला जात होतो शोरूमला कामाला शोरूमला कामाला जात होतो मी शोरूमला कामाला मी जात होतो त्यावेळेस तू उपकार करत नव्हता माझ्यावर
मग कोणा करत होतो? उपकार करत नव्हतो. तुझ्यासाठी काय केलं नाही मी? काय केलं ती सांगा. काय केलं नाही ती सांगा. काय केलं? जेव्हा मी मला जेव्हा तुमची गरज होती तेव्हा तुम्ही हिंडत होता की बोंबडत पोरांबरोबर. तसं सांग पोरांबरोबर हिंडणार हाक काय माझा ती का बरं हाका. मग मी काय जाणार नाही. मी कुठे गेले तर तुम्हाला विचारून जावं लागतं की विचारून जायचं ना बाईक वाय तू आता इथून पुढे पण विचारून विचारून जात मारायचं. मला सांगून काय जायचं कुठे जायचं तिथं काय पण मला राहायचं नाही तुझ्यासोबत. राहायचं परत आयुष्यभर तोंड बघायला नाही माझं. मी इथं निघायचं. हे घर माझं आहे ना. तुम्ही तुझ्या बाळानं दिलं नाही मला घरी. माझं बाळानं दिवा करून नाही देऊ. जेवढं नवऱ्याची प्रॉपर्टी नाही त्याच्यावर बायकोचा निघा. बायकोचा हक्क आहे ना तर बाईक बायकोन बायकोच्या चालीच जायचं. तू तुझ्या लाईक कित राहा. तू लाईक बोट खाली तू लाईक कित राहा. बोट खाली करून नाही राहणार. तू लाईक कित राहा. तुझ्या लायकीच्या बाहेर जाऊ नको. कळलं का? मी लाईक माझी लायकी का नाही. तुझी एवढी लायक आहे का? तुझी आहे ना. तुझ्या आहे का? तुझ्यावर प्रेम करतो. तुला माझ्या प्रेमाची काय किंमत आहे? तुला काय किंमत आहे माझ्या प्रेमाची सांगा. आरतुरु बोलणार. तुला आरतुरच बोलणार. त्या लायकीचं आहे तू आरतुरु बोलण्याच्या. तुम्हाला माझी लायकी काढू नको पूजा. काढणार तुझी लायकी दहा वेळा लाईक. मला सांग तू मी कामावर जातो तुझ्या शोरूमला त्यावेळेस तू माझ्यासोबत किती नाटकं केली. अरे 5 मिनिटं वेळ झाला तर कुठल्या पोरी बरोबर होता. मी बोलत नव्हती तसलं. मोबाईल कुणा पाय फुटलेला? मोबाईल कशासाठी फुटलेला माझा? ती तुमच्या चुकीनं फोडला. अंगात मस्ती नवीन मोबाईल घ्यायचा होता ना म्हणून फोडला तुम्ही. माझ्या चुकीनं नाही फोडला. तू किती संशय घेतो ती माझा? काय खरं होतं त्यातलं? काय सुद्धा होतं खरं? काय सुद्धा खरं नव्हतं? झकमारी करायला तोड काळा करायला बाहेर जात आहे ना. कुणाचं? तुमचं. लाज की वाटायला पाहिजे. कुठला बाप आपल्या लेकरांना 4-4, 5-5 दिवस ठेवून तोंड बाहेर काळ करत. कुठे गेले काळ तोंड? कुठे गेलता झकमारी करायला? माझी मर्जी तुम्ही कुठं पण जाईल. मग मला काय बोलायचं? तुमचा हक्क नाही. हक्क नाही बायको आहे तू माझी. पायातली चप्पल आहे पायातच राहायचं. पायातली चप्पल नाही. मी पायातली चप्पल आहे पायातच राहायचं. चप्पल जास्त बोट खाली कर. तुझं बोट मुडी लाई द्या उघडोक्यात जाऊन. दलेंद्री कुठली ना साडी साठी पडली माझ्या पदरात. माझ्या माग तू पण होती उघड डोकं. आता मला लय चिडचिड व्हायला लागली. खरं मी जाणार आहे. मलाच राहायचं नाही. तूच खपीत. काय बोलली? नीट बोल की जरा. नाही बोलणार. नीट नीट बोल. काय वागलो? तुला गोडीत सांगतोय. काय काय तुला गोडीत सांगतोय? ऐकायचं माझं सांगितलेलं काय? एक गोष्ट लक्षात ठेव. तुला लय मस्ती आली काय? तुझा काय संबंध रे? निघित ना नाही तर मी तर जाते. कुठे जायचं? घर माझं घर आहे. माझं घर आहे. घरात येणार मी. माझा हक्क आहे. काय मस्तीला आली गायले तू? मस्तीला आली काय? मस्तीला आली काय? सांगते एवढी मस्ती कशी झाली? रिअल मध्ये भांडण करेन मी. रिअल मध्ये कर की मग भेटतोय काय? उकलप ठेव. कुलप ठेव. लागल खरं खरं तिथे. माणूस मनात न उतरायसारखं वागू नका. हा उतरा तर उतरा. चल हो का नवऱ्यावर अन्याय करते असं. तुला एवढी गुरमी कशी झाली सांग? फक्त तुमच्या मागण्याची. हा माझ्यावर माझं नड दाबायला आईला तुमच्या मी अजून जीवच घेत खरं. सर घ्या आता पास कर नाटक. उघड डोक्याची म्हणते करू नका. मला देवाला जायचं. गपचूप चालली जाऊ द्या. देवाला जायचं म्हणजे कोण कोण चाललंय? तुम्हाला काय सांगू मी? तुम्ही मला 4-5 दिवस गेलेलं विचारलेलं. कोण कोण चाललंय? लागलं नाही नाटक करून मायापाशी. लागलं नाही. कुठं लागलं? दाखव. तुला काय सोड. हो का? हाय गुबस म्हणते. दाढी सोड. लास्ट किती वेळ? दाढी सोड. चिरगीला घालू नका. सोड सोड. संपला ना विषय तुझा माझा? संपला. बाहेर जा. बाहेर नाही. मी इथं थांबणार आहे. तुला नाही काय झालं? तुझी तुझं मार. बाजूला अंग हात लावून बेल मारून तुला मी आजार सांगितले. बरं काय होतं? सर माझं बेल नाही. माझ्या सर की सोडगी सोडगी. सर फालतू गिरी का बेलना तुल तर फालतच करेल. अजून तू मला अंगाला हातच लावती. लावणार बाजलो. जरा अक्कल द्याय ना. जरा निघ. तुझं मार खायचं. तुझं बोलणं पण खायचं. सण करून घ्यायला नवरा आहे तुझा. मम्मी पण बायको आहे. कळलं का? गुलाम नाही. तुम्ही मारणार. शिव्या देणार. प्रत्येक गोष्टीला भांडण करते. आता गाले डोक्याची फोडली डोकं पिकं. काय पिक्चर बघा. तुमच्या आयाल्यावर या. जा जा.
सगळे तुझे आहे बिल्डू कुमार ने मला बघ किती लागले मग लागले तर मग नीट राग माझ्यावर होतो हा थांब खरंच लागले रक्त आले थांब थांब रक्त आले तर पूजा अगं खरंच रक्त आले काय की रक्त आले तर येऊ द्या मरू द्या अगं थांब पूजा ऐकत जा माझं खरंच शपथपत्रक आले थांब बघू इकडे बघू नका तुम्ही हल्ले ना मला अजिबात बोलायचं नाही सरका अगं चुकून लागले बिल मी मारायला होतो गेलो सरका मला बोलायचं नाही तुमच्यासोबत सरका जाऊ दे मला राईट थांबू नाही राहायचं थांबू सुदे नाही राहायचं मला आई बापाने कधी एवढं मारलं नाही सरका रक्त आले तर तुला येऊ द्या मरू द्या अगं रक्त खाली ओघळू यायला लागलाय अगं मला मारायचं नव्हतं ग येऊ द्या असू द्या हसती का